जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक एक, व्यक्तीच्या जन्मापासून संपूर्ण विकासापर्यंतच्या प्रक्रियेतील प्रत्येक अवस्थांचे विवेचन, स्पष्टीकरण आणि यांचा पद्धतशीर अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी मांडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जड। प्रश्न क्रमांक दोन, मानसशास्त्राच्या व्यावहारिक शाखा किती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे चार। प्रश्न क्रमांक तीन, मानसशास्त्राच्या तात्विक शाखा किती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सहा। प्रश्न क्रमांक चार, खालीलपैकी कुठली मानसशास्त्राची तात्विक शाखा नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। प्रश्न क्रमांक पाच, खालीलपैकी कुठल्या गोष्टी बाल मानसशास्त्राच्या कक्षेत येतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे वरील सर्व। प्रश्न क्रमांक सहा, खालीलपैकी कोणत्या गोष्टी या शैक्षणिक मानसशास्त्राच्या कक्षेत येत नाहीत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे विकृती दूर करण्यास काय करावे लागेल। प्रश्न क्रमांक सात, मानवी वर्तनासंबंधी वैज्ञानिक माहिती प्राप्त करण्यासाठी मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या किती पद्धती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सहा। प्रश्न क्रमांक आठ, खालीलपैकी कुठली वर्तने मानसशास्त्रीय कक्षेत येतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे वरील सर्व। प्रश्न क्रमांक नऊ, विज्ञानामध्ये प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहितीचा स्वीकार केला जातो, अंदाज कल्पना किंवा इच्छांवर आधारित गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सत्य। प्रश्न क्रमांक दहा, वर्तनाचा अभ्यास करताना व त्याचे स्पष्टीकरण देताना मानसशास्त्रात खालीलपैकी कशाचे मापन करणे गरजेचे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरील सर्व।